बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार ह मराठे लिखित कथा वाल्या कोळी व बायको आपल्या भोवती उभारण्यात आलेल्या वैभवाच्या ओझ्याखाली आपण गुदमरून जात आहोत असं आजकाल तिला वाटू लागलं होतं एखाद्या स्त्रीनं जिच्या जीवनाविषयीच्या अपेक्षा सर्वसाधारण स्वरूपाच्या आहेत असं सर्व तिला आता मिळालं होतं उत्तम लोकॅलिटीमधला चार चार खोल्यांचा फ्लॅट हा स्वतंत्र बंगल्यांच्या तुळीचा होता तोही उत्तम तऱ्हेनं सजवलेला प्रत्येक हॉलची त्याच्या त्याच्या इतमामाला साजेशी सजावट करण्यात आलेली भिंतींना सुरेख रंग आणि ठिकठिकाणी टांगलेली वॉल हँगिंग्स फर्निचर अत्याधुनिक पद्धतीचं कपाट फ्रीज फोन टी व्ही तिच्यासाठी भारी भारी किमतीच्या साड्या आणि दागदागिने घरात भांडीकुंडी भरपूर नवनवीन तरांची आणि चकाचक या सर्वावर आवश्यक तो पूर्णविराम म्हणजे गाडी एखाद्या सर्वसाधारण स्वरूपाच्या अपेक्षा बाळगणाऱ्या स्त्रीनं ज्याची इच्छा बाळगावी ते सर्व तिला प्राप्त झालेलं तिच्या नवऱ्यानं हे सर्व तिला मिळवून दिलं होतं ती स्वामिनी होती या सर्वांची तिच्या नवऱ्याने हेही तिला अनेकदा सांगितलं होतं अगदी या शब्दातच तू स्वामिनी आहेस या सर्वांची पण तिला मात्र आजकाल गुदमरायला होत होतं या वैभवाच्या ओझ्याखाली आता ती चाळीसीला येऊन पोहोचली आहे नवरा दोन वर्षांनी मोठा तिच्यापेक्षा त्यांच्या लग्नाला आता पंधरा सोळा वर्ष झाली आहेत या एवढ्या काळात त्यानं हे सर्व मिळवलं आहे तिच्यासाठी त्यानं अनेकदा तिला तसं बोलूनही दाखवलं आहे हे सर्व मी तुझ्यामुळं मिळवलं तुझ्यासाठीच मिळवलं हे ऐकून पूर्वीपूर्वी तिला खूप बरं वाटायचं खूप सुख वाटायचं हे सर्व आपल्यासाठी आपला नवरा मिळवतोय आपण स्वामिनी आहोत या सर्वांची या भावनेनं तिला तृप्त तृप्त होऊन गेल्यागत वाटत असे पण आजकाल ही सुखाची जाणीव गमावून बसली आहे या जाणीवेची जागा एका वेगळ्या भावनेनं घेतलेली आहे एका वेगळ्या हुरहुरीनं घेतली आहे गुदबरलेपणाच्या भावनेनं घेतली आहे नाकासमोर जाणाऱ्या सरळ मार्गाने जाऊन एवढं मिळवता येत नाही याची तिला चांगली कल्पना आहे नाकासमोर चालणारी कित्येक माणसं तिला माहीत आहेत आणि त्यांनी फार काही मिळवलेलं नाही हेही तिला चांगलं माहीत आहे तिच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नातेवाईक तिचे काही जुने शेजारी अनेक माणसं तिला ठाऊक आहेत ती सगळी नाकासमोरच्या रस्त्यानं चालणारी आहेत नाकासमोरच्या सरळ आणि निरूपद्रव्य रस्त्याने चालणारी म्हणून सामान्य परिस्थितीत सामान्य पद्धतीने जगणारी आपला नवरा इतका नाकासमोरच्या रस्त्याने सरळ चालणारा नाही याची तिला कल्पना आहे सर्व माहिती असली तरी तपशील तिला माहीत नाही माहीत करून घेण्याचं धैर्य नाही आपल्यापाशी हेही तिला माहीत आहे त्यामुळं ती त्या फंदात कधी पडलेली नाही तुम्ही काय करता इतका पैसा कसा उभा करता हे, हे तिनं काहीच विचारलेलं नाही पण तिला कल्पना आहे की गेल्याच महिन्यात तर ती या नव्या भव्य फ्लॅटमध्ये राहायला आली आता या दिवसात एवढा मोठा फ्लॅट हा सामान्य मध्यम वर्गातल्या चाकरमान्याला परवडणार नाही हे काय तिला समजत नाही समजतंय पण तिनं त्याला काही विचारलं नाही तो म्हणाला आपल्याला नव्या मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचंय ती म्हणाली चला तिनं फ्लॅटबद्दल अधिक औत्सुक्यही दाखवलं नाही कुठं आहे केवढा आहे किंमत काय काही वर्षांपूर्वी हे औसुक्य तिनं जरूर दाखवलं असतं नाना प्रश्न विचारले असते शंका विचारल्या असत्या पण आता नाही त्याला ते आवडत नाही आणि तिलाही धैर्य होत नाही तो स्वतःहून काही सांगत नाही तो म्हणतो अमुक करायचं ती करून मोकळी होते असंच तिचा नवरा गेल्या महिन्यात म्हणाला आपणाला नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे ती हो म्हणाली व आवरावरीला लागली तिनं प्रश्न विचारलेला अभिप्राय व्यक्त केलेला त्याला आजकाल आवडत नाही असं तिच्या लक्षात येत गेलं आणि ती थांबली आपणाला असे प्रश्न विचारणं अभिप्राय व्यक्त करणं थांबवायला पाहिजे हे स्पष्टपणे तिच्या लक्षात आलं आणि ती दचकली गेल्या वर्षीच्या किंवा त्या आधीच्या वर्षाचा प्रसंग त्या प्रसंगाने हे तिच्या लक्षात आलं त्यानं कुठली तरी भारी किमतीची वस्तू आणली होती वस्तू कोणती आणली हे तिला आता आठवत नाही इतकं नवं नवं नेहमी घरी येतच असतं ती तरी कोणत्या कोणत्या वेळी काय आलं याची आठवण ठेवणार पण वारंवार नवनव्या भारी भारी वस्तू घरी येत होत्या आणि ती स्वतःच काळजीत पडत होती त्यानं असंच काहीतरी आणलं होतं तिनं म्हटलं कशासाठी आणायचं हे सर्व त्यानं उत्तर दिलं तुझ्यासाठी कबूल पण पैसे त्याची काळजी तुला नको तू तु फक्त घे आणि वापर आणखी काय हवं ते सांग पैशाची विकिर नको अहो पण विचार नको करायला इतके पैसे कुठून केला विचार खूप केला विचार आता तू हे नको सांगूस त्याचा आवाज तापला तो तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही मग तिने प्रश्न थांबवले कायमचे थांबवले तिने प्रश्न विचारायचे थांबवले पण तिच्या मनात प्रश्न यायचे थांबले नाहीत स्वतःलाच तिने अनेक प्रश्न विचारले स्वतःच त्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्न केला तिला सर्व उत्तरं सापडली नाहीत विशेषतः पैशांच्या उगमासंबंधीची पण तिनं एवढी खुनगाठ बांधली की एवढा पैसा हा त्यांच्या पगाराचा नाही निश्चित नाही आणखी कशाकशातून तरी एकदा तिनं त्याविषयीची शंका त्याला स्पष्टच बोलून दाखवली तेव्हा तो तुटकपणे म्हणाला नाकासमोर चालून पैसा मिळत नाही जे चालतात त्यांना काही मिळत नाही मला तसं चालायचं नाही मला पैसा मिळवायचा आहे समजलं पण तिला काय शंका व्यक्त करायची आहे हे त्याच्या ध्यानात आलं तो ताडदिशी म्हणाला काही होत नाही आणि झालं तर मी जाईन तुरुंगात पण कशासाठी इतक कशासाठी कशासाठी त्यानं म्हटलं तुला माहिती आहे कशासाठी ते त्याच्या तोंडी येणाऱ्या एका उद्गारावरून तिने तर्क केला होता तो नेहमी म्हणायचा उत्कट झाला म्हणजे मला गरिबीवर सूड उगवायचा आहे दारिद्र्यावर सूड उगवायचा आहे या यातनावर सूड उगवायचा आहे मला त्या अपमानावर त्या अवहेलनेवर त्यानं असा उद्गार काढला की ती दचकायची भ्यायची आणि शरमूनही जायची त्यानं गरिबी पुष्कळ सोसली होती गरिबीचे मानापमान ही सोसले होते त्याच्या तुटक तुटक बोलण्यातल्या संदर्भावरून तिनं तर्क केला होता त्या अवमानाचे क्षण त्याच्या मनात खोलवर कुठेतरी घुसून बसलेले आहेत अनेकदा ऐकावा लागला त्याच्या गरिबीचा उल्लेख नातेवाईकांच्या कुजबुजीत शेजारी पाजारी अपमानाचे शब्द अवहेलनेचे शब्द त्याच्या अंतःकरणावर असे अनेक क्षण कोरलेले तिनेही त्याच्या गरिबीचा उल्लेख कधी काळी केला होता पण त्या उल्लेखाचा आघात त्याच्या जिवारी लागला असेल याचा मात्र तिला अंदाज नव्हता एका कैफात असल्यासारखं तिनं त्याच्याशी लग्न केलं होतं बापाचं आणि तिचं कधीच पटलं नाही आईबापांचं घर तिला समजू लागल्यापासूनच तुरुंगासारखं वाटू लागलं होतं त्याच्याशी ओळख झाली लग प्रपोजल लग्नापर्यंत आलं आणि आईबापाच्या घराच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून तिनं त्याच्याशी लग्न केलं वडिलांनी पुढाकार घेतला होताच कारण त्यांच्याही दृष्टीनं पोरगी लवकर लग्न करून जाईल तेवढं बरंच होत आता तर प्रपोजल ही तिच्याकडूनच आलं होतं त्याने आडकाठी केली नाही की के आडेवेडे घेतले नाहीत फक्त एकदा पोरगीला म्हटलं मुलगा गरीब परिस्थितीतला दिसतोय तू श्रीमंतीत नसलीस तरी सुस्थितीत वाढली आहेस एकदा फेरविचार कर काय तिने तडकाफडकीच उत्तर दिलं होतं तुमच्या सुस्थितीच्या तुरुंगापेक्षा मी गरिबी पत्करीन निदान ते माझं स्वतःचं घर असेल स्वतंत्र माझ वडील म्हणाले ओके आणि मग त्याने लग्न लावून दिलं त्याची बायको बनून ती ते त्याच्या घरी आली त्याच्या घरी काहीच नव्हतं तो गरीब होता पण इतका गरीब होता की त्या प्रकारच्या गरिबीची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती जुनाट वाड्यातली एकुलती लहानगी खोली त्यात एक खाट आणि तीवर मळकी फाटकी गादी एक पत्र्याची बादली आणि एक प्लास्टिकचा तांब्या एक जुनाट स्टोव्ह आणि एक तितकी जुनाट पातेली एक फुटकी कप बशी जेमतेम चालू शकणारी एक सायकल बस हे सर्व तिनं बघितलं तेव्हा तिचा काही क्षणार्धात उतरला म्हणाले तुम्ही गरीब आहात हे माहीत होतं पण इतके गरीब असाल अशी माझी कल्पनाही नव्हती म्हणजे माझी फसवणूक केली आहे तुम्ही कशी काय तुम्ही सांगितलं तुम्ही गरीब आहात आहे मी गरीबच आहे नुसते गरीब नाही त्याच्या खालची पातळी दरिद्री तुम्ही दरिद्री आहात मी या दारिद्र्याची अपेक्षा केली नव्हती या दारिद्र्यासाठी तयारीही केली नव्हती मी आता या दारिद्र्यात कितपत पडायचं जन्मभर ती त्वेषानं म्हणाली भयंकर विदारक अपेक्षा भंग झाल्याप्रमाणे म्हणाली तिचा निष्कर्ष त्याच्या जिवारी झोंबला नुसता गरीब नव्हे त्याच्या खालची पातळी दरिद्री तो बरेचदा गरिबीवर दारिद्र्यावर सूड उगवायची भाषा बोले आणि ती भाषा ऐकली की ती अधिकच गुदमरून जाई कासा वीस होऊन जाई त्याची क्षमा मागायचा तिने प्रयत्न केला होता आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या उद्गार आणि तो अंतर्यामी विद्ध झाला आहे याची तिला कल्पना येऊन गेली तेव्हा ती म्हणाली माझं चुकलं मी तसं बोलायला नको होतं पण पन... पण माझी फार मोठी निराशा झाली होती हो मी मी शब्द आवरू शकले नाही तुमचा अपमान नव्हता करायचा मला तू कुठं केलायस माझा अपमान मग कोणी मीच मीच ती अपराधी स्वरात म्हणाली अपमान तू नाही केलास तो वरुण शांत दिसत पण आतून धुमसत उद्गारला होता माझ्या गरिबीनं माझा अपमान केला आहे ती गरीबी मला दूर केली पाहिजे गरिबीवर सूड घेतला पाहिजे त्या क्षणापासून तो वेडा पिसा झाल्याप्रमाणे पैसा आणू लागला वस्तू आणि वैभव आणू लागला सगळी साधनं आणि सुख त्यांना आणली भांडी कुंडी कपडे लत्ते दागदागिने फर्निचर गालीचे फ्रीज टी फोन आता तर मोठा अलिशान फ्लॅट आणि मोटार गाडी दारिद्र्यावर त्यानं चांगला सूड उगवला होता या प्रत्येक गोष्टीच्या आगमनाबरोबर ती अधिकाधिक उतमरत गेली व वाढत्या वैभवाखाली आपण अधिकाधिक दडपले जाणार आहोत असं तिला वाटू लागलं होतं त्याच्या सूड उगवण्याच्या या पद्धतीनं ती घाबरूनही गेली होती तिला तपशील कळत नव्हता पण सगळ्यांचा अर्थ माहीत होता अनेकांच्या हकी तिनं ऐकल्या होत्या वाम मार्गानं पैसा आणि संपत्ती गोळा करणाऱ्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या धाडी खटले बेअब्रू वर्तमानपत्रातून बातम्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलकांनी तोंडाला डांबर फासून काढलेली धिंड अलिशान फ्लॅटमध्ये ती एकटीच होती आणि याच एका गोष्टीच्या दडपणाखाली ती गुदमरून जाऊन विचार करीत होती नवरा घरी नव्हता अजून आला नव्हता मध्यरात्र होत आली होती टी व्ही बघून मुलं आपल्या खोलीत जाऊन झोपली होती तिला वाटत होतं मुलांना काहीतरी सांगावं आपल्या घरात येणारा पैसा हे वैभव पण तिचे गुदमरले पण समजून घेणे की ही ती मोठी नव्हती शिवाय मुलं सगळ्यांवर खुश होती बाबांच्या पैसा कमावण्यावर घरातल्या अत्याधुनिक सजावटीवर फर्निचरवर वस्तूंवर नव्या मोठ्या फ्लॅटवर गाडीवर आपले वडील कधी काळीच्या गरिबीवर असा सूड उगवत आहेत याची त्यांना कल्पनाही नव्हती त्यातून येणाऱ्या गुदमरण्याच्या भावनेत त्यांचा काही सहभाग तिला मिळणार नव्हता एवढ्या मोठ्या कोऱ्या करकरीत फ्लॅटच्या हॉलमध्ये बसून ती नवऱ्याची वाट बघत होती त्याच्या संबंधी विचार करीत होती व स्वतःच दडपून जात होती दारिद्र्यावर सूड उगवण्यासाठी तो काय काय करीत असेल नोकरीच्या ठिकाणी पैसा खाणं स्थानाचा गैरवापर करून त्यानं ज्या कंपनीत भागीदारी घेतली आहे तिथं पैसा करणं सावकारी रेस जुगार मटका की लॉटरी असं करणाऱ्याच्या पदरी शेवटी काय नुकतीच तिनं एक बातमी वाजली होती अशाच मार्गाने पैसा कमावणारा एक माणूस तो कुणाचा तरी शत्रू झाला होता कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं शेवटी सापळा रचून त्याला पकडण्यात आलं खटला चालला त्याची नोकरी गेली पैसा गेला त्यात दीर्घकालाची शिक्षा झाली त्याच्या मुलांचं आणि बायकोचं काय झालं ते बातमीत सांगितलेलं नव्हतं पण तिनं अंदाज केला होता त्यांची लोकांनी छेतू केली असेल शेजाऱ्या पाजाऱ्यांनी टोमणे मारले असतील मुलं निराधार झाले असतील बायकोला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल आपल्या नशिबीसुद्धा हेच वाढून ठेवलं आहे त्या कल्पनेनं ती अधिकच अस्वस्थ अधिकच भयभीत होऊन गेली हॉल बराच प्रशस्त होता पडदे झुंबरं आणि फर्निचर यांनी भरलेला गालीच्या लपेटलेला पण त्या मध्यरात्री तिला तिथं बसून राहण्याची भीती वाटली आणि बेडरूमच्या गॅलरीत येऊन उभी राहिली ती तिच्या भोवतीचं वैभव एकेका गोष्टीनं उभं करीत त्यानं तिला वैभवानं श्रीमंतीनं मढवून टाकलं होतं प्रत्येक वेळी त्यानं तिला आठवण दिली होती मी या गरिबीवर सूड उगवतोय अगदी पहिल्यावेळी त्यानं भांड्यांचा ढीक तिच्यासमोर ओतला तेव्हा आणि मोटार गाडी घेतली अलिशान फ्लॅट घेतला तेव्हाही लग्न करून ती त्याच्या बिराडे आली तेव्हा तिचा दारुण अपेक्षाभंग झाला होता त्याच्यापाशी काहीच नाही हे बघून ती त्याला म्हणाली होती तुम्ही केवळ गरीब नाही दरिद्री आहात मला आता आयुष्यभर या दारिद्र्यात खितपत त्या क्षणापासून तो बदलला होता का गरिबीवर सूड उगवण्याच्या कल्पनेनं मनोमन जळत होता का तो लग्नानंतर काही दिवसातच त्यानं तिच्यासाठी संसाराचं सामान आणून टाकलं सगळं घर भरून टाकलं डबे पातेल्या ताटं वाट्या सगळ्या सगळ्या वस्तू स्टीलच्या चकाचक त्यानं खोलीभर त्या भांड्यांची जणू आरास मांडली इतकी सगळी भांडी बघून ती हरकून गेली आनंदानं भिरभिरली तिनं भांडी डोळे भरून बघून घेतली कुरवाळून घेतली त्या चकाक त्या भांड्यात आपलं रूप बघून घेतलं ती भांडी वापरूनच तिनं स्वयंपाक केला त्या भांड्यात वाढून घेऊन त्या पुरवाईनं जेवली भांडी घासून पुसून जागेला ठेवली पुन्हा एकदा आपल्या भरलेल्या संसाराकडं पाहिलं आणि त्याच्यापाशी झोपायला गेली त्याला झोप लागलेली नव्हती तो अंतरुणावर जागाच होता आपलीच वाट बघत तो जागा आहे बहुतेक ती उत्सुकतेने त्याच्यापाशी गेली मनात शब्द साठवीत आणि शरीर उत्सुक बनवीत त्याच्या आभाराचे शब्द आज कसं छान वाटतंय घर संसार कसा आकाराला यायला लागल्यागत वाटतंय ती जवळ जाताच तो उठून बसला त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवले तिचं शरीर थरथरलं मिळालं ना तुला हवं होतं ते त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवूनच विचारलं हो ती म्हणाली होकार अर्धवटच त्या होकारातूनच सूचित होत होतं एवढं झालं पण आणखीही खूप आणायला हवं ती तसं शब्दांनी सूचित करणारच होती तेवढ्यात तिचे खांदे गदागदा गदा हलवीत आणि रोखलेल्या नजरेने तिच्याकडे बघत तो म्हणाला जे उरलं असेल त्याची व्यवस्था लवकरात लवकर करीन तिला जाणवून गेलं त्याचा तो उद्गार साधा नव्हता धुमसत होते त्याचे शब्द धुमसतच त्याने ते उद्गारले होते आणि तसाच तो धुमसत तिच्याकडे पाठ करून झोपून गेला होता रात्रभर त्यांचं बोलणंही झालं नव्हतं सकाळी उठल्यानंतरही तो तसाच धुमसत होता आतल्या आत ते बघून तिनं म्हटलं होतं इतकी सगळी भांडी तुम्ही आणून दिलीत त्याची खुशी प्रकट करायची होती मला काल तो काही बोलला नव्हता तसाच धुमसत बसला होता ती त्याला बोलकं करण्यासाठी आणि आपल्या मनाला लागलेली काजळी निवारून टाकण्यासाठी त्याला म्हणाली होती पण तुम्हीच खुश नव्हता नव्हते पैसे तर तिचे ते, ते शब्द ऐकून तो उसळल्यागत एकदम म्हणाला डोंट अट वर्ड्स अगेन पैसे नव्हते तर मिळवीन मिळवीन खचून मिळवीन पण कृपा करून माझ्या गरिबीचा पुन्हा उल्लेख करू नकोस सगळं मी सहन करीन पण माझ्या गरिबीचा अपमान मी कधीच सहन करू शकणार नाही हे शब्द उच्चारतानाही तो मनोमन धुमसतच होता आताशा तो इतका धुमसत नव्हता पण त्याच्या मनात चीड होतीच फक्त त्या धुमसण्याला आणि चिडीला श्रीमंतीची पुटं चढल्यानं ते दिसून येत नाहीये तिला वाटून गेलं पुटा त्या पुटाचा परिणाम म्हणून त्याचं धुमसणं जाणवत नसेल पण पण माझं गुदमरणही जाणवू नये का आपलं गुदमरणं आणि भयकंपित होणं अलीकडे तर तो बेफिकीरही झाला आहे जाईन तुरुंगात म्हणजे काय रात्री म्हणजे जवळजवळ पहाटेच तिचा नवरा परतला तिनं दार उघडलं त्याला बघता क्षणी तिच्या लक्षात आलं भरपूर पिणं झालं आहे तो कसा बसा तोल सावरतो आहे बहुतेक पार्टी झालेली आहे पार्टीनंतर तो एकटा गाडी चालवीत आला की काय ही आणखी एक नवी काळजी आता त्याला जेवा खायचं नव्हतं कपडे न काढता तो तसाच बेडवर पडला अर्धवट गुंगीत अर्धवट झोपेत तिला काहीतरी सांगत होता ती करीत होती मध्येच त्याला आठवण झाली तो उठून बसला त्यानं किशातून काहीतरी काढलं आणि तिच्या पुढं धरलं हे घे तिनं त्याच्या हातात काय आहे ते बघितलं हार सोन्याचा वजनदार हार तिनं हात पुढं केला नाही त्या वस्तूकडे बघताना ती गुदमरून गेली ती तशीच उभी राहिली घे घे म्हणतो ना हे हे तुझ्यासाठीच आहे काय आहे हे बघ ना हार नेकलेस अ गिफ्ट फॉर यू फ्रॉम वन ऑफ माय क्लायंट्स तुझ्यासाठी खास तुझ्यासाठी अजूनही तिनं नेकलेस हाती घेतला नव्हता तो सांगत होता घे हवा होता ना तुला किमतीचा अंदाज कर नाही तुला करता येणार नाही सहज साडेतीन हजारांचा असेल घालगळ्यात मेराव बायकात तू माझी बायको आहेस माझी तू तू गरीब दिसता नाहीस यु you नो know? आता त्याला न आवरणारी झोप येत होती त्याला काही न बोलता झोपू द्यायला हवं होतं तिने त्याच्या हातून हार घेतला आणि त्याला नीट झोपवलं ती त्याच्या बाजूला पडली अधिकच गुदमरत तिच्यावरच तिच्या भूतीच्या वैभवाचं ओझ आणखीनच वाढलं होतं या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत काय तिनं स्वतःलाच प्रश्न विचारला आणि विचार करता करता तिनं तिलाच उत्तर दिलं होय तो पहिला प्रसंग त्याच्या गरिबीचा उल्लेख त्याच्या दारिद्र्याबद्दल त्याची अवहेलना त्या दिवसापासून त्यानं लक्षात ठेवलं आहे आपल्या गरिबीवर सूट घ्यायचा आणि त्या क्षणापासूनच तो धुमसतो आहे गेली पंधरा सोळा वर्ष आणि आपण आपण फक्त गुदमरतो आहोत ती विलक्षण होऊन तळमळत राहिली सकाळी तो उशिराच उठला भरारा आवरून बाहेर जाण्याचे कपडे करून ब्रेकफास्टला बसला त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तिनं गळ्यात तो हार घातला नव्हता तो चकित होत म्हणाला नेकलेस घातला नाहीस तिनं काही उत्तर दिलं नाही घातला नाहीस घाल छान दिसेल तुला इट्स प्रेझेंटेड टू तु यू तुला प्रेझेंट दिले ते माझ्या एका क्लायंटन त्याचं मोठं काहीतरी प्रकरण होतं त्याचीच पार्टी होती घाल आम्ही चार पाच ऑफिसर्स आमच्या सर्वांच्या बायकांसाठी त्यांना असलेच नेकलेस प्रेझेंट दिलेत आमचं प्रेझेंट आहे ते वेगळंच ती काही प्रतिक्रिया व्यक्त न करता तशीच उभी राहिली तिला काहीतरी म्हणायचं आहे एवढं त्याच्या लक्षात आलं त्यालाही काहीतरी म्हणायचं होतं पण त्याने शब्द आवरले तुम्हाला काही म्हणायचं आहे का तिनेच विचारलं हो आणि तुलाही काहीतरी म्हणायचं आहे पण आता सवड नाही एक दोघांना भेटून पुढे ऑफिस आहे आय हॅव नो टाईम no तू निघालाच जाता जाता तो तिला म्हणाला गरिबी कुठं संपली अजून तेच शब्द तिला अधिक गुदमरून टाकणारे रात्री तो आपल्या खोलीत प्यायला बसला एकटाच समोर व्हिस्कीची बाटली ग्लास ॲश्ट्रे भोती सिगारेटची थोटकं आणि विजवून टाकलेल्या काड्या मुलं झोपेपर्यंत तो पित बसला होता गुटका घुटका करीत बरीच घेतली होती त्यानं वाचली होती स्वतःशीच कुठलं तरी गाणं गुणगुणत होता हे सर्व तिच्या परिचयाचं दृश्य ती त्याला जेवायला बोलवायला म्हणून दारात उभी राहिली तुमचं झालं असेल तर जेवायला वाढते ती म्हणाली तिचा आवाज ऐकून त्यानं वर बघितलं तसाच बघत राहिला काय म्हणत होतीस तुमचं झालं असेल तर जेवायला वाटते ते ऐकलं सकाळी काय म्हणत होतीस काही म्हणाले नाही मी सकाळी मी बाहेर पडताना त्यानंच आठवल्यागत म्हटलं येस येस म्हणाली नाहीच काही पण काहीतरी म्हणायचं होतं राईट काय म्हणायचं होतं तिनं अंदाज घेतला त्याला चांगलीच किक आली होती आता सवयीनुसार त्यानं भांडणही उकरून काढलं असतं आता काही बोलता नाही ती गप्प राहिली अशी गप्प राहू नकोस सांग काय दे सांग यू यू वॉन्टेड टू टेल समथिंग सांग सांग काय दे आता नाही ना मी दरिद्री उरलो गरिबीच्या खालची पातळी त्याचा स्वर कडवट होऊ लागला होता नाही झालो ना आता मी श्रीमंत एवढा मोठा फ्लॅट फर्निचर गाडी मिळालं तुला हवं ते सगळं दागदागिने कालच एक नेकलेस मला नको होते हे ती म्हणाली काय नेकलेस आणि इतरही सगळं नको होतं नको होतं पण तूच तर सर्व मिळवायला लावलंस तूच आठवत नाहीत तुला तुझे शब्द तुम्ही तुम्ही गरीब आहात त्याच्या खालची पातळी दरिद्री दरिद्री जन्मभर दारिद्र्यात खितपत हो माझ्या तोंडून झाला तसा उल्लेख मी क्षमा मागितली माझं चुकलं तुम्ही काय तुम्ही आ? तुम्ही आता हे सगळं थांबवावं हा श्रीमंतीचा सोस पैसा पैशाच्या मागं धावणं वैभव मिळवीत सुटणं झाला ना गरिबीवर सूड उगून ती म्हणाली एकदा जस सांगून मोकळी मोकळी झाली गरिबीवर सूड उगून झाला झाला पण पण काय तुझ्यावर सूड उगून नाही झाला तो म्हणाला आणि उठला उठून थरथर उभा राहिला अडकळत्या शब्दात म्हणाला नेकलेस नेकलेस कुठं आहे कुठं आहे का घातला नाहीस का घातला नाहीस गळ्यात कुठं आहे तो तिनं कपाट उघडलं नेकलेस त्याच्या हाती दिला त्यानं तो हाती घेतला मूठ वळली दगड भिरकावा तसा तिच्या अंगावर भिरकावीत तो म्हणाला घाल घाल आधी तो माझी बायको आहेस ना तू कोणा गरीबाची नाहीस तुम्ही गरीब आहात गरीब त्याच्या खालची पातळी दरिद्री हम्म त्याचे शब्दही आता क्रोधाने भरल्यासारखे उमटत होते जड झालेल्या जिबेवरून अडकत अडकत घणघळत होते तो कपाटाकडे सरकला धाडकन त्यानं अलमारीचं दार उघडलं लॉकरमधले दागिने बाहेर काढले आणि त्वेषाने तिच्या अंगावर भिरकावीत सुटला नंतर साड्या इतर कपडे त्वेषाने संतापाने थरथरत तो एक, -एक वस्तू तिच्या अंगावर भिरकवीत राहिला सगळ्या भिरकावून संपल्यावर तो तसाच उभा राहिला अडखळत सांगू लागला सूड केवळ वर गरिबीवर उगवायचा नव्हता तुझ्यावर उगवायचा होता तुझ्यावर यस अपमान विसरलो नाही तुम्ही तू तू क्षमा मागितलीस तरी तरी अपमान विसरलो नाही मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तू केलेली माझी अवहेलना माझ्या पुरुषत्वाची विठंबना तू तू माझ्या गरिबीचा धिक्कार केलास आणि शरीर सुख ही त्या पहिल्या रात्रीच नाकारलास ह म्हणालीस या दारिद्र्यात या ओंगळ खोलीत नो आय का एन्जॉय हे शब्द तुझे हम्म पाठ फिरवून झोपून गेलीस रागाने संतापाने धुमसतच त्या त्या क्षणापासून मी रागाने अपमानाच्या जाणिवेने धुमसतोय त्या आधीही गरिबीचे चटके मी सहन केले होते अपमान सहन केले होते पण पण तू केलेला अपमान नाही सहन करू शकलो नाही नाही विसरू शकलो नाही विसरू शकलो मी तू तू माझी बायको होतीस माझी बायको होतीस तू आय एक्सपेक्टेड यू टू शेअर माय सॉरोज अँड वरीज माझ्या गरिबीत दुःखात तू सहभागी झाली नाहीस मला ते फार झोंबल मनावर खोल खोल जखम झाली माझ्या त्या जखमेमुळे मी धावत सुटल हे सर्व मिळवण्यामाग धावत सुटलोय तो बोलत होता त्याला आता चांगलीच चढली होती त्याच्या दोन वाक्यात थोडी फट दिसता असती म्हणाली पण आता थांबवायलाच हवं मला भय वाटतं काय काय ऐकतो आपण अशा मार्गाने पैसा मिळवणाऱ्यांच्या घरावर धाडी पोलीस चौकशी खटले बे आमच्या आमच्याही नशिबात हेच लिहिले अशी भीती वाटते मला आता माझ्या माझ्या पोरांच्या ती विद्ध आवाजात म्हणाली त्यानं मगाशीच पिणं संपवलं होतं पण आता पुन्हा नव्या उत्साहाने त्याने पेला भरून घेतला व तो संपवून म्हणाला त्याला त्याला इलाज नाही असं होणार असेल तर असं होईल माझ्या दुःखात नाही पण वैभवात तू सहभागी झालीस आता वेळ आलीस तर ही सामील हो काय नो प्लीज असं म्हणू नका काय वाटतं मला याला आता इलाज नाही हे घडणारच आहे एक किंवा दोन दिवसात मी अडकलो आहे चांगलाच अडकलो आहे मी त्यातून सुटण्याचा काही उपाय नाही आता आय हॅव ट्राईड आय हॅव ट्राईड पण पण सर्व प्रयत्न फसले आहेत माझे आय एम ट्रॅप्ड आय एम ट्रॅप्ड अडकवलंय मला पुरतं पुरतं अडकवलंय मला त्याचे घाबरलेले शब्द ऐकता ऐकता ती भयानक थरकापत खाली खुर्चीत बसली तिला वाटत होतं आपण त्याला सावरावं धीर द्यावा सगळ्या धीर खचून रडतोय हा एवढ्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये बसून नव्या कोऱ्या वैभवानं गच्च भरलेल्या पण पण ती उठली नाही तशीच खुर्चीवर बसून राहिली एक कल्पना करीत खून करणाऱ्यांना फाशी देताना असंच बसवतात का विजयच्या खुर्चीवर धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद